ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन पेन ड्राईव्ह मिळताच साक्षीने गुंडांकडून किडनॅप केलेल्या सायलीचा पुन्हा एकदा अर्जुनने जीव वाचवून सायलीची सुटका करून आता सन्मानाने जेव्हा अर्जुन हा सायलीला आता सुभेदारांच्या घरी घेऊन येतो त्यावेळेस आता सायलीने आणलेल्या पेन ड्राईव्हच्या एकाच पुराव्याने तीन भयानक सत्य आता रविराज पूर्णाई आणि चैतन्य समोर येऊन मोठ्या भयानक सत्याच्या त्या उलगाड्याने पूर्णाईच्या काळजाचा ठोका उचकून रविराजच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता त्या पेन ड्राईव्हमध्ये असे कोणते सत्य सायली ही आता सुभेदारांना दाखवते आणि सायलीने आपल्या मोबाईलमध्ये आता ते सत्य सुभेदारांना दाखवताच खऱ्या खोट्याच्या पारडात सत्याचा न्याय निवाडा होऊन सायली ही पुन्हा कशी सुभेदारांची मानाची सून होते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. साक्षीच्या गुंडांच्या ताब्यातून आता गणपती बाप्पाच्या कृपेने मोठी सद्बुद्धी होऊन अर्जुनने कसे सायलीला सोडवलेले असते आणि हुशारीने सायलीने तो पेन ड्राईव्ह आपल्याकडे कसा पुन्हा सुरक्षित ठेवलेला असतो आणि नंतर सायली आणि अर्जुन सुभेदारांच्या घरी येऊन आता पूर्णाई रविराज आणि चैतन्यला तो भयानक सत्याचा पुरावा दाखवून सगळ्यांचे कसे डोळे उघडवतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीने संतोषच्या मुलीचा जीव वाचवल्यामुळे आणि सायलीच्या मनातून माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे आता संतोषला मोठी सद्बुद्धी झालेली असते. आता जात असलेल्या सायलीला थांबून संतोषने आता सायलीला महिपत शिकरे याने प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रगमध्ये औषध ठेवायला सांगितले हे सर्व सत्य आता तोंडाने आता संतोषने सायलीला सांगितलेले असते आणि आता सायलीने आता संतोषच्या मनाची तयारी करून त्यासाठी आम्हाला आता तुमच्याकडून महिपतचे पुरावेसुद्धा लागतील असे म्हटलेले असते. तेव्हा लगेच आता संतोषने त्याच्या पॉकेटमधून आता सायलीला पेन ड्राईव्ह दिलेला असतो आणि यामध्ये महिपतचे सर्व कॉल डिटेल्स आणि महिपतचे सर्व पुरावे आता त्या व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे आता संतोषने सांगितलेले असते. त्याच वेळेस आता साक्षीने मात्र संतोष आणि सायलीचे ते बोलणे ऐकलेले असते. तर आता रस्त्याने सायली जात असताना लगेचच आता गुंडांची यंत्रणा फिरवून साक्षीने आता सायलीला किडनॅप केलेले असते. तेव्हा आता गुंड हे सायलीला किडनॅप करून आता महिपत शिकरेच्या घरी घेऊन आलेले असतात. चैतन्य आता घरामध्येच असतो तर आता गाडीचा आवाज ऐकून चैतन्यला वाटतं की साक्षीच आली. त्याच वेळेस गुंड आता कारचा दरवाजा उघडून बांधलेल्या अवस्थेत सायलीला आता साक्षीने सांगितल्याप्रमाणे स्टोर रूममध्ये बांधून ठेवतात. तर आता इकडे चैतन्य बाहेर येतो पण आता त्या घरासमोर गुंड त्यांच्या कारमधून सायलीला बांधून तेथून निघून जातात. ते गुंड तेथून निघून गेल्यामुळे चैतन्य त्या गुंडाला बघतो पण चैतन्याच्या काहीच लक्षात येत नसते. आता ते गुंड साक्षीला त्या स्टोर रूममध्ये बांधून ठेवल्याचे सांगून तेथून निघून जातात. पण आता इकडे साक्षीला अजून एक मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो म्हणजे चैतन्य नावाचा मासा तर आता आपल्या घरातच आपण पाळला आहे. तेव्हा काहीही करून सायलीला येथून आता हलवायला हवे असा आता साक्षीने विचार केलेला असतो. तर आता चैतन्य बाहेर जाताच इकडे साक्षी ही पुन्हा भयानक प्लान करते आणि लगेचच साक्षी त्या गुंडांकडून पुन्हा सायलीला आता महिपतच्या अड्ड्यावरती शिफ्ट करायला सांगते आणि आता साक्षीने महिपतलासुद्धा फोन करून सर्व सांगितलेले असते. ताबडतोब महिपत म्हणतो की त्या कार्टीला माझ्या अड्ड्यावर घेऊन या मग मी तिला कसा यमाचा दरवाजा दाखवतो. महिपत म्हणतो की वा साक्षी आज तू खरेचच माझी मुलगी शोभते. अगं आज काय तू चाल खेळलीस माझ्या डोक्याची पुढची रणनीती आखून तू त्या सायलीला बरं झालं पकडून आणलं आणि आता मी त्या संतोषला सोडणार नाही असे म्हणत महिपतने आता त्या संतोषला पकडण्यासाठी त्याच्या घरीसुद्धा गुंड पाठवलेले असतात. पण त्यापूर्वीच आता संतोष हा त्याच्या बायको आणि मुलीला घेऊन दूर निघून गेलेला असतो. तर आता संतोष काही महिपतच्या हाती लागलेला नसतो. तेव्हा रागाने पिसाळलेला महिपत आता म्हणतो की या कार्टीला तर आता मी यमाचाच दरवाजा दाखवतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी सायलीचा फोन स्विच ऑफ येत असल्यामुळे अश्विन आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की मागच्या वेळीसुद्धा सायलीवरती असाच हल्ला झाला होता आणि यावेळीसुद्धा सायलीचा जीव संकटात तर नसेल ना अशी भीती वाटून आता
अर्जुन आणि अश्विन सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. रस्त्याने जाता येतानाचा आता सर्व माणसांना आता अश्विन आणि अर्जुन हे विचारपूस करू लागतात. सायलीचा फोटो दाखवू लागतात, पण कोणीही आता सायलीला त्यांनी बघितले असल्याचे सांगितलेले नसते. आणि आता सर्वत्र शोध घेऊनसुद्धा सायली काही सापडत नसते. आणि अर्जुन मात्र इकडे वेडापिसा झालेला असतो. डोक्याला हात लावत आता अर्जुनला धीर धरणे खूप कठीण झालेले असते. प्रत्येक सेकंदाला आता अर्जुनच्या डोळ्यासमोर फक्त सायली आणि सायलीच असते. आणि सायलीवरचे प्रेम उफाळून येत आता अर्जुन आता वेड्यासारखा इकडे तिकडे सायलीला शोधत असतो. आणि त्यासाठी आता अर्जुनची नजर फक्त भिरभिरत असते. आणि कुठे सायली दिसते आणि कुठे मला ती भेटते असे आता अर्जुनला झालेले असते. पण ते सर्व व्यर्थ असते. तर आता अर्जुनने सायलीचा सगळीकडे शोध घेतलेला असतो. तर आता इकडे मैपतने सायलीला त्याच्या अड्ड्यावरती हलवायचे सांगितल्यावर चैतन्य बाहेर जाता जाता टॅम्पोमधून ते मैपतचे गुंड पुन्हा सायलीला टॅम्पोमध्ये बसवतात आणि आता घेऊन जातात. इकडे आता अर्जुन हा वेडापिसा होऊन सायलीला शोधत शोधत समोरच्या गणपती बाप्पाच्याच मंदिरात आलेला असतो. आणि आता गणपती बाप्पासमोर हात जोडून अर्जुन हा गणपती बाप्पाला म्हणतो की सायलीशिवाय माझे जगणे मुश्किल आहे, मी सायलीशिवाय जगूच शकत नाही बाप्पा. अर्जुन म्हणतो की बाप्पा माझी सायली सुखरूप तर असेल ना, काहीही करून सायली आणि माझी भेट घडव. आणि त्याच वेळेस आता मैपतचे गुंड सायलीला त्याच एरियातून तेथूनच त्या मंदिराजवळून आता मैपतच्या अड्ड्यावर घेऊन जाऊ लागतात. पण त्याच वेळेस आता त्या गुंडांची गाडी बंद पडलेली असते. तर लगेचच आता काचेतून सायलीचे लक्ष हे अर्जुनकडे जाते. सायलीचे हातपाय बांधलेले असतात. तर लगेचच सायली ही काचेतून अर्जुनला हाक मारू लागते. आणि लगेचच अर्जुनच्या कानावरती सायलीची हाक ऐकू येते. पण अर्जुन इकडे तिकडे बघतो तर तिथे कोणीच नसते. तर अर्जुन स्वतःच्या मनाशीच म्हणतो की मला सायलीचा तर भास होत नाही ना, पुन्हा सायलीची हाक आता अर्जुनला ऐकू येते. आणि लगेच अर्जुन मागे वळून बघतो. लगेचच अर्जुनला त्या टॅम्पोच्या काचेमधून आवाज येत असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते. आणि तेवढ्यातच आता त्या गुंडांची गाडी चालू झालेली असते. तो टॅम्पो करून लगेचच गुंड सायलीला घेऊन तेथून जाऊ लागतात. आणि त्याच वेळेस आता अर्जुन त्याच्या कारमध्ये बसतो आणि त्या गुंडांच्या टॅम्पोचा पाठलाग करतो. तर आता ते गुंड एका जंगलाच्या दिशेने येऊन टॅम्पो थांबवतात. आणि टॅम्पोचा दरवाजा उघडून ते गुंड आता सायलीला ओढत घेऊन जाऊ लागतात. पण त्याच वेळेस मागून त्याच्या कारमधून अर्जुन तिथे आलेला असतो. आणि घेऊन जात असलेल्या सायलीला बघताच आता अर्जुनच्या रोमारोमात सायलीला बघताच आता ताकद संचारलेली असते. आणि आता अर्जुन हा रागाचा अंगारा भडकून आता त्या गुंडांवरती चाल करून जातो. कोठ्याने सायली असे ओरडत आता अर्जुनने गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. आणि एकेका गुंडाला आता बदबद बदडलेले असते. तर अर्जुनच्या तो भयानक रुद्रावतार बघून गुंड लगेचच तेथून पळ काढतात. आणि आता इकडे अर्जुनने सायलीचा जीव वाचवलेला असतो. तर आता सायली ही अर्जुनला बघते. आणि लगेचच सायली ही अर्जुनला मिठी मारते. आणि त्याचबरोबर आता अर्जुनने आपला जीव वाचवला हे सायली लक्षात आलेली असते. आणि खऱ्या अर्थाने आज अर्जुन आपल्यासाठी धावत आला आणि खरे अर्जुन आपल्यावरती प्रेम करतो हे आता सायलीच्या लक्षात येऊन लगेचच आय लव्ह यू अर्जुन सर असे मोठ्याने म्हणताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि सायलीने आज खऱ्या अर्थाने अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि अर्जुनचा आनंद गगनात मावेण्याचा झालेला असतो. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की मी सायली, पण मला सांगा ना, तुम्ही बेलाचे पान आणायला गेला होतात आणि हे असं का कसं घडलं? तेव्हा सायली आता घडलेली सर्व हकीकत आता अर्जुनला सांगते. सायली म्हणते की मी बेलाचे पान आणायला जात असताना संतोषच्या मुलीला कशी चक्कर आली आणि सायली तिला कशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. आणि त्यानंतर आता पस्ताव्याचे अश्रू बाहेर काढत संतोषला कशी उपरती झाली. आणि सत्याची जाणीव होऊन आज सायलीमुळे आपला जीव वाचला हे कळताच संतोषने आता मैपत शिकरेनेच प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्स ठेवल्याचे सत्य कसे सांगितले आणि तो पेन ड्राईव्हचा पुरावा कसा दिला याची सर्व हकीकत आता सायलीने अर्जुनला सांगितलेली असते. आणि आज सायली ही खरंच सुभेदारांची इज्जत वाचवण्यासाठी
आपल्या जीवावरती खेळली हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि अर्जुनला सायलीचा खूप अभिमान वाटलेला असतो. पुन्हा आता अर्जुन हा सायलीला कडकडून मिठी मारतो आणि म्हणतो की सायली, स्वतःचा जीव धोक्यात घालून आज तुम्ही सुभेदारांची इज्जत वाचवली. आणि लगेचच सायलीने तो पेन ड्राईव्ह आता अर्जुनकडे दिलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी येतो. तर आता अर्जुन आणि सायली घरी येताच पूर्णाई म्हणते की आली, कुठे तोंड काळे करायला गेली होती काय माहिती. आणि लगेचच अर्जुन ते शब्द ऐकताच बोट करत पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई, आता तू तर सीमा ओलांडली आणि सर्व मर्यादा ओलांडल्यात. एक गोष्ट लक्षात ठेव, सायली ही कुठे गेली होती आणि तिने काय केलं हे तू अगोदर समजून घे आणि नंतर त्या सायलीला काय बोलायचं ते बोल. तेव्हा प्रताप आणि पूर्णाई म्हणते की कुठे गेली होती ही मुलगी. तर लगेचच अर्जुन म्हणतो की थांब सांगतो, पण त्याआधी रविराज आणि त्या चैतन्यला येऊ दे. ते शब्द ऐकून आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता येत असताना अर्जुनने रविराजांना आणि चैतन्यला फोन करून बोलावून घेतलेले असते. तेव्हा आता अर्जुनने आपल्याला का बोलावले असा आता दोघांनी विचार करून दोघेही आता सुभेदारांच्या घरी निघालेले असतात. अर्जुन म्हणतो की रविराज किल्लेदार, येताना तू मात्र महिपत आणि साक्षीला काही कळू देऊ नकोस. तर आता रविराजांच्या डोक्याची सुद्धा पाणी झालेली असती आणि तसाच आता रविराज हा निघालेला असतो. तर आता इकडे पूर्णाई म्हणते की अर्जुन, तू मला असे कोड्यात टाकू नकोस, जे काही आहे ते स्पष्ट सांग. तर आता लगेचच सायली तिच्या मोबाईलमध्ये तो पुरावा आता पूर्णाई समोर आणते आणि त्यामध्ये तो आता नागराज, साक्षी आणि महिपतचा व्हिडिओ असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये आता महिपतने कसे पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर संतोष एका माणसाला घेऊन कसा कंपनीमध्ये गेला, गोडाऊनमध्ये नंतर त्या ड्रगच्या औषधामध्ये कशी विषाची पावडर नार्कोटिक्स मिक्स केली आणि नंतर तो ट्रक कसा पोलिसांच्या ताब्यात पकडून दिला. हे सर्व महिपतचे बोलणे त्या पेन ड्राईव्हमध्ये रेकॉर्ड झालेले असते आणि ते सर्व आता पूर्णाई प्रताप समोर आलेले असते. आणि ते बघून आता पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि प्रताप समोर महिपतचा काळा राक्षसी चेहरा समोर आलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. प्रताप म्हणतो की म्हणजे मला यामध्ये अडकवण्यासाठी नागराज, महिपत आणि साक्षी या तिघांनी मिळून हा प्लान केला आणि माझ्या ऑफिसमधील लोकांना यांनी ओलीस धरले. तर आता लगेचच सायली म्हणते की हो बाबा, मी तुम्हाला हे 6 महिन्यापासून सांगत होते की ते महिपत शिकरेच्या तुम्ही नादी लागू नका, पण त्यावेळेससुद्धा तुम्ही ऐकलं नाही आणि आजसुद्धा तुम्ही अर्जुन सरांवरती ते सांगत असताना विश्वास ठेवला नाही. तर आता तेवढ्यात रविराजसुद्धा तिथे आलेला असतो आणि रविराजला बघताच पूर्णाई म्हणते की रविराज, वकील असूनही तुम्हाला माणसांना ओळखता आले नाही, जे तुम्हाला जे जमले नाही ते या सायलीने करून दाखवले, असे म्हणत आता पूर्णाई तो व्हिडिओ आता रविराजला दाखवते. तेव्हा सत्याचा उलगडा होऊन आता चौथे सत्य रविराज समोर आलेले असते. तर आता लगेचच अर्जुन हा सायलीला कसा तो पेन ड्राईव्ह संतोषने दिला आणि साक्षीने कसे सायलीला गुंडांकडून पकडून आता किडनॅप केले आणि नंतर मग अर्जुनने कशी सायलीची सुटका केली, ही सर्व हकीकत आता अर्जुन हा पूर्णाई आणि प्रतापला सांगतो. आणि त्या क्षणी आता खरी सायली ही सर्वांना समजलेली असते आणि ज्या मुलीला आपण इतके दिवस त्रास दिला त्याच मुलींनी आता सुभेदाराची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राणपणाला लावले आणि आज प्रतापसाठी स्वतःच्या जीवावर खेळत अखेर पुरावा घेऊन ही मुलगी आली. तेव्हा ही खरी साधीसुधी मुलगी नसून खरंच पतिव्रता मुलगी आणि एक आदर्श सून असल्याचे आता पूर्णाई समोर आलेले असते. आणि इकडे आता महिपत, साक्षी आणि नागराजचा काळा राक्षसी चेहरा पूर्णाई, प्रताप आणि रविराज समोर आलेला असतो. तेव्हा आता हे सर्व सत्य समोर येताच आता पूर्णाई कसा सायलीचा स्वीकार करते आणि महिपत साक्षीला कसा जेलचा रस्ता अर्जुन दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब